नमस्कार मित्रांनो, नादगावाकडचे या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरशाचं स्वागत आहे. आज महाराष्ट्रातील सगळ्यात लाडकी जोडी मथुर आणि बकासुर, एक नंबर स्पीड लागले गाडीला. आणि सगळ्या म्हणजे नाही का, त्यांचे जे फॅन्स आहेत किंवा जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यासाठी एक आज शर्करा योगच म्हणावं लागेल की त्यांचं सगळ्यांचं म्हणजे नाही का एक म्हणणं होतं प्रत्येकाचं, बाबा मथुर आणि बकासुर एकत्र पळायला पाहिजे. आणि ती गोष्ट आज या मैदानामध्ये झाली. आज जवळच इथं सोमेश्वराचं हे, आणि आज नेमका सोमेश्वराच्या दर्शन घेऊन आज बकासुर आणि मथुर एकत्र पळाले आणि एक चांगलं गाडीला स्पीड लागले. तर बबलू चाचा यांनी गाडी पळवली, त्यांची आपण या व्हिडिओमध्ये मुलाखत घेतोय. तर मुलाखत शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार. नमस्कार. आज कसं नियोजन वगैरे काय सांगशाल, कारण पूर्ण महाराष्ट्राच्या मनातली गाडी आहेत पळाली, काय सांगशाल त्याबद्दल? चांगली पळाली अजून गाडी. आता लय दिवस प्रत्येकाची इच्छा होती गाडी आहे पळावी म्हणशाना, त्याची इच्छा पळाली अजून गाडी चांगलीच पळाली गाडी. आता स्पीड वगैरे काय सांगशाल स्पीड बद्दल? गतांपेक्षा आता जास्त पळाली, आता फायनल अजून जास्त पळेल गाडी. बाकी मथुरेच्या आधी कधी पळवला होता काय सांगशाल? आजच बैल पळवला मी, म्हणजे पहिल्यांदा. हो, मथुर मुंबईमध्ये पब्लिकचं भिताड म्हणून मानलं जातं आणि मथुर पब्लिकचा बादशाह आहे, म्हणजे त्या बैलाचा विशेष नाही काय, एक नंबरातलाच आहे. सकाळी पब्लिकला गाडी होती, सकाळी काय वाटत होतं काय काय सांगशाल? काय नाही वाटत, गाडी आम्ही काय आधीच म्हटलो होतो मी, गाडी आपली पळणार म्हणून चांगली. सकाळी पाळली आपण बरीच जण म्हणली आपली जरा कमी पाळली म्हणून म्हणत होती. मी म्हटलं आहे काय अडचण येणार नाही, आता जे असत पळलं अशी पळाली म्हणून. आता आता पेडगाव कडे जातो जरा बघूया, काय होतं गटाला ज्यावेळेस लखन आणि बकासुर पळाला त्यावेळेस नाही का भरपूर अशी चर्चा होती की बाबा गटाला गाडी पळाली नाही, पळाल नाही. हो, काय सांगशाल त्याबद्दल काय सांगशाल? गटाला मी गायसिली हंटली नव्हती, पहिल्यांदा अंदाज नव्हता आपल्याला, लखन पण आपण पहिल्यांदाच पळवला होता ना, ते लखन पण. मग आज म्हणतो ते शिद्धा आपण म्हणतो की गाडी काय राहणार नाही पाळ नाही, पण मी म्हणलं आहे आता अडचण येणार नाही काय, गाडी आपली राहणार 100% नंबरच करणार म्हणलो मी. बबलू चाचा कसं होतं, आता तुम्ही भरपूर अशी चॅलेंज घेता, कारण गटाला गाडी पळाली नाही का नाही मनात दाखवली असते, तर त्याबद्दल काय सांगशील? जागतिकचा विषय ना आपली आता असते ना गाडी, मी आपली म्हणजे कशी पहिल्याच्या ओळखीने जाणतो, गटात गाड्या काय एवढ्या ह्याच्यात नसत्या, त्या माफात असत्या त्या. गटाला जर आपण लय पळू तर परत शेमेला फायनलला परत अडचण येते ना, आपला अंदा पहिलाच नाही, आपली दम राखूनच आपण हाणायची, पहिल्यांदा आत नाही घालवायचा आपण सगळा, जेवढे पळवायला पाहिजे काय, नुसतं अंतर देऊ, नुसतं अंतर दे असं परत फायनलला होणार 5 नंबर परत होणार, गटाला अंतर लागली शिमेला अंतर लागली. असं मथुर आणि बकासुर एकत्र पळाले, काय फॅन फॉलोइंगचे काय प्रतिक्रिया होत्या काय सांग? फॅन फॉलोइंग आता काय खुश असणार सगळे, आता त्यांच्या इच्छा मनाची पूर्ण झाली एकत्र पळाल्यामुळं. बकासुर आज जवळून पाहताय पळताना, तर ते आपलं हे मथुर मथुर जवळून पाहताय, पहिल्यांदा मथुरला पळवलं बरं वाटत नाही का असं, म्हणजे काय वाटतंय जवळून पाहताय तुम्ही एकदम? पाण्यापेक्षा आपण पहिल्या विषयच नाही, बैल आता लय पळाला, शैमिला आता बैल पळाला, गटापेक्षा आता बैल पळाला. आता भविष्यात ही गाडी म्हणजे राहुलबाई पण म्हटले आणि शेट पण म्हणले पळणार पळणार पळणार. हो, तर कसं नियोजन वगैरे कसं करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं काय सांगा? काय नियोजन आता काय करते ते आपलं शेट वगैरे आमार रजिस्टर करते नियोजन, आपल्याकडे नसतं काय नियोजनाला. आता म्हणजे मेन मुद्द्याकडे येतो, मथुर आणि बकासुर हे म्हणजे नाही का आतापर्यंत विरोधात पळत होते किंवा जे त्यांचे फॅन्स आहेत त्यांचा एक नाही का वेगळ्या प्रकारचे, मी मथुरचा फॅन्स आहे किंवा एखादा म्हणतो मी बकासुरचा फॅन्स, तर आज ते दोघं एकत्र आले, तर याच्यातून काय शिकलं पाहिजे लोकांनी काय सांगशाल तुम्ही? नाही कसं आहे, मथुर पण आपला आहे बकासुर पण आपला आहे असं सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, पहिलंही एकच आहे सगळे, पहिलं आपलीच आहे ती, उगच आपल्या एखाद्या ह्याला पहिल्याशी नाव शिकूनही ठेवली नाही पाहिजे, कारण काय होतं सगळेच नंदी पळतात असं नाही. आता पेडगाव कडे येतो परत, पेडगाव बद्दल काय सांगशाल, कारण 2 दिवस झाले पळाला आणि पेडगावचा मैदान इतिहास असा होणारच नाही कुठं, मोरेचं मैदान ते महाराष्ट्रात एक नंबरच आहे आपल्या भागातलं मैदान, मैदान असलं काय कुठंच होणार नसलं अजून तर वाटतंय की पुढचे बघू आणखी.
आता तुमच्या तब्येतीकडे येतो. पेडगाव मैदानात थोडासा अपघात झाला, अपघात झाला, तब्येत वगैरे कशी घ्या आता? काय बरे आता? आता आहे, आता सकाळी अजून जर दुखते वाय जरा सकाळी चर्चा झाली तुम्ही. आज मित्रांनो बघलूच्या त्याला ताप आहे, हो सकाळी पण त्यांची तब्येत एवढी काही स्टेबल नव्हती, तरी पण त्यांनी गाडी आणली आणि आता पण एक चांगली गाडी आणली. तर नाही का एक आदर्श घेण्यासारखा आहे बघलूच्या सारखा. बाबा का वाटलं तुम्हाला आता समजा एवढी तब्येत, तुम्ही सकाळी पण ताप वगैरे होता तुम्हाला, तुम्ही गोळ्या खाऊन गाडी आणली, का वाटलं आज बाबा तुरून पकडची गाडी? नाही इच्छा होती गाडी हाणायची आपली बरोबर, आणि मोहिलचा पण म्हणली आपली हाणायची बैल उलट्या खांद्या आज डावीला होता. अजून एक प्रश्न तुम्हाला, मथुर डावीला आतापर्यंत एकदा मथुरची हार नाही झाली, काय सांगशील त्याबद्दल? बैल तो पळतोया चांगला, हार कशी होईल? नियोजन पण त्यांचं खट असतंय नियोजन, हलक्या न्यायाबा ती बैल अशी कोणाला देतच नाही, ती चांगल्या नियोजन मध्येच बैल असतो. मी माग पण मोलशेटला विचारलं होतं की मुंबईला बिनजोडला बकासूरचं आहे ना का सक्सेस जरा कमी, नियोजन वाजी इकडे तिकडे वाजी होतोय व्हायचं असा. तर बिनजोडला डावीला जर हाकला मुंबईमध्ये तर सक्सेस होईल असं वाटतं तू? आम्हाला 100% होणार नाही, होणार की आम्ही एकदा नाही पळविलं होतं की आम्ही एकदा. शुभेच्छा तुम्हाला फायनल साठी, धन्यवाद, धन्यवाद.